महाविकास आघाडीच्या आंदोलनाविरोधात भाजपने प्रति आंदोलन केलंय. मव्याच्या निषेध आंदोलनाला जीवन जागर या आंदोलनाला उत्तर देण्यात आलंय. निषेध आंदोलनाची चर्चा, हवा कमी करण्याची रणनीती. राज्यात महाविकास आघाडीच्या निषेध आंदोलनाविरोधात भाजपनेही ठिकठिकाणी आंदोलन केलंय. काँग्रेस राष्ट्रवादी सत्तेत असताना राज्यात झालेल्या महिला अत्याचारांबाबत भाजपनं विरोधकांना सवाल केले. या आंदोलन प्रति आंदोलनामुळे मव्याच्या निषेध आंदोलनाची चर्चा मर्यादितच राहिली. महाराष्ट्रात आजचा दिवस आंदोलन विरुद्ध प्रति आंदोलनाचा राहिला. महाविकास आघाडीनं निषेध आंदोलन सुरू असताना भाजपनं राज्यभर जीवन जागर आंदोलन केलं. महाविकास आघाडीच्या निषेध आंदोलनात उद्धव ठाकरेंपासून शरद पवारांपर्यंत सगळेच नेते रस्त्यावर उतरले होते. उद्धव ठाकरे शिवसेना भवनासमोर निषेध आंदोलनाला बसले होते, तर शरद पवारांनी पुण्यात आंदोलन केलं. काँग्रेसच्या नेत्यांनी मुंबईत निषेध आंदोलन केलं. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावतीत जीवन जागर आंदोलन करून विरोधकांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रात अशा घटना होऊ नये याकरता भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रभर जागर जाणीवेचा आणि यातून संपूर्ण समाजामध्ये जनजागृती करून अशा घटना होऊ नये याकरता महाराष्ट्राला संपूर्ण सोबत घेतलं पाहिजे अशी भूमिका आमची आहे. भाजपचं आंदोलन शिवसेनेला मात्र आवडलं नाही. भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन करायला नको होतं असं संजय शिरसाट म्हणाले. विरोधकाला जे काही मी बोलतो तो सत्ताधारी जरी असला तर सत्ताधारीच्या पक्षाच्या लोकांनी हे जे काही प्रतिकात्मक आंदोलन केलं मला वाटतं त्याची गरज नव्हती. विरोधकांना आंदोलनाचा अधिकार आहे तसा सत्ताधारी भाजपलाही आंदोलनाचा अधिकार असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलं. लोकशाही आहे, जसं आम्हाला आंदोलन करायचा अधिकार आहे तसं त्यांनाही आहे. संविधानाने देश चालतो, कोणाच्या मनमर्जीने किंवा एका पक्षाच्या किंवा अदृश्य शक्ती च्या मनाप्रमाणे हा देश चालत नाही. आणि मला समाधान आहे की आमच्या विरोधात का होईना, काही का कारण होईना, तेही आंदोलनाला बसले. मव्याच्या निषेध आंदोलनाला प्रति आंदोलनाला उत्तर देण्याची भाजपची भूमिका योग्य की अयोग्य हे बाजूला ठेवूया. निषेध आंदोलनाची चर्चा होऊ न देण्याची भाजपची रणनीती मात्र यशस्वी ठरली. सूरज दहाडसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.